अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुका येथील सावंगी प्रकल्पाचे पाणी लगतच्या नाल्यांमधून शेतकऱ्यांच्या शेतात बॅकवॉटर येत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। शेतातील कपाशी तूर हे पीक पाण्यामुळे संपूर्ण खराब होऊन त्यांचे नुकसान होत असल्याने त्यांनी वारंवार जिल्हा प्रशासनासोबत पत्रव्यवहार करूनही त्यांना अजूनपर्यंत शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही व जमिनीचे अधिग्रहण केले नाही। जलसंपदा विभाग तहसीलदार यांच्याकडून शेतकऱ्यांना टोलवा टोलवीचे उत्तर मिळाले असून त्यावर कोणतीही तोडगा निघाला नसल्याने 5 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयात यावर मीटिंग आयोजित केली असता ऐनवेळी मीटिंग रद्द झाल्याचे समजताच अनेक शेतकऱ्यांनी आक्रोश करीत थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोरच अर्धनग्न आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले। यावेळी त्यांनी जिल्हा प्रशासन विरोधात घोषणा दिल्या। काही वेळेने अर्धनग्न अवस्थेत जिल्हाधिकारी कौर यांना भेटण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पोलिसांनी दालनाच्या गेटजवळ अडविले। शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो, धिक्कार असो। शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो, धिक्कार असो। आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। जिल्हाधिकारी प्रशासनाचा निषेध असो, निषेध असो। जिल्हाधिकारी प्रशासनाचा निषेध असो, निषेध असो। आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। जिल्हाधिकारी प्रशासनाचा निषेध असो, निषेध असो। वेळेवर मीटिंग कॅन्सल करता म्हणजे काय म्हणायचं पाहिजे? आम्हाला येऊ दे, आतमध्ये मॅडमशी भेटायचं आम्हाला। तुम्ही फक्त फिरवा फिरवून राहिले, बरोबर नाही आहे। 5 तारखेची मीटिंग दरवली त्याप्रमाणे आम्ही इथे आलो। आम्हाला असं नाही राहत, आमची मीटिंग जरी झाली नाही तर आम्ही दुसऱ्याची मीटिंग होणार नाही। आवाज जास्त जाते अंदर। आम्हाला न्याय पाहिजे, मिळालाच पाहिजे, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। आम्हाला भेट देऊ द्या, तुम्ही अंदर चालले जातो। आम्हाला सतत 2012 पासून सुरू आहे, 2012 पासून प्रकरण आहे। विनंती केली मॅडमला, भेटताच म्हणजे तुम्ही आमचा मार्ग काढत नाही, मार्ग प्रशासन प्रस्ताव पाठवत नाही शासनाकडे। शासनाकडे एवढं निधन घट्ट झालं शासन, तुमचं प्रशासन अजून प्रस्ताव तुम्ही पाठवलेला नाही आम्हाला येतो। आमचं फक्त थातूर मातूर देतात मॅडम सांगतात। हा आरडीए साहेबांसोबत तर 100 वेळा भेटलो आतापर्यंत, 100 वेळा भेटलो आरडीए साहेबांकडून। आरडीए साहेब सांगतात मीटिंग कॅन्सल झाली, असं कसं होते? आम्ही घालतो कपडे, तो विषय नाही। एक मिनिट, बोंडे साहेबांची मीटिंग कार्याविषयी झालेली आहे इथं। बोंडे साहेब अमरावतीमध्ये आहे ना, बोंडे साहेब जनप्रतिनिधी आहे ना बंधू, ते जनप्रतिनिधी आहेत की नाही? आणि विशेष म्हणजे आजच्या मीटिंगला तुम्हाला बोलावलंही नव्हतं। हे बघा, आम्हाला सांगितलं गेलं होतं आरडीसी साहेबांकडून तुमची मीटिंग आहे, बोलावलं गेलं नव्हतं, असं कसं म्हणतात अधिकारी? कसं म्हणतात तुम्ही? अधिकाऱ्यांची मीटिंग, अधिकाऱ्यांची मीटिंग होती। 5 तारखेची आमची फायनल मीटिंग आहे म्हणून आम्हाला सरनं सांगितलं, मॅडमनं सांगितलं, दादा सर तुम्हाला काही पत्राची गरज नाही म्हणजे 5 तारखेची मीटिंग आहे म्हणे तुमची। बोंडे साहेबांना बोलवायला पाहिजे असं। बोंडे साहेबांना मी बोलू शकत नाही, बोलावती ना प्रशासन साहेबांना हे बोलावती सर। मग आता इथं कान पडले सगळ्या
सगळ्यात आधी कपडे घाला, कपडे घालून आम्ही कपडे घाला, आज चला संबंधित अधिकाऱ्यांकडे नेतो. तुमचं काय काय म्हणणं आहे की याला बोलायला पाहिजे, त्याला बोलायला पाहिजे, चर्चेसाठी घेऊन जातोय तुम्हाला कपडे घालायला. अशात ही पोलिसांना न ऐकता आज जाण्याचा प्रयत्न करण्यात आला. एकतर जिल्हाधिकारींना याच अवस्थेत भेटू द्या, अन्यथा कारवाई करा असा आग्रह यावेळी शेतकऱ्यांनी केल्याने तात्काळ एसीपी पूनम पाटील, गाडगेनगर पोलीस निरीक्षक आसाराम चोरमलेसह QRT पोलीस पथक दाखल झाले. शेवटी काही वेळेने शेतकऱ्यांच्या महिला नातेवाईकांना जिल्हाधिकारी पवनीत कोर यांची भेट घेण्यासाठी पाठविण्यात आले.